आता आपण बघतो की समोर आहे ती गुहा, पुरातन गुहा, आणि हा आहे पांडवकालीन चर. वाव, सुपर. सालवे डोंगरातील एक आश्चर्य. अप्रतिम हे बघा, हाच कडा दिसतो आपल्याला लांबून. जवळपास 100 मीटर खोल आहे, जास्तच आहे, खालीपर्यंत कडाच आहे पूर्ण. हा बघा, नमस्कार, मी संदीप साळुंके, लाईफ आर्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुन्हा जाणार आहोत एका रहस्यमय डोंगरामध्ये. या डोंगरावरती मी ऑलरेडी खूप एपिसोड बनवलेच आहेत, पण आज मी पुन्हा जाणार आहे त्या डोंगरावरती. आणि त्या डोंगराचं नाव आहे सालवा डोंगर. तर हा डोंगर आहे कणकवली आणि वैभवडी तालुक्याच्या बॉर्डरवरती. त्याच्यामुळे त्याचा ऑफिशियल ॲड्रेस जर आपण म्हटलं तर सालवा डोंगर, तालुका कणकवली आणि वैभवडी दोन्ही, आणि जिल्हा सिंधुदुर्ग असा याचा ॲड्रेस होईल. आणि या डोंगराच्या आजूबाजूला जवळपास 9 ते 10 गावं आहेत, आणि ते कनेक्टेड आहेत या डोंगराला. तर आज मी त्याच्यापैकी एका गावामध्ये जाणार आहे, ती म्हणजे कोकिसरे, जे वैभवडी तालुक्यामध्ये येते. तर मी कोकिसरेला जाणार आहे आणि तिथून त्या म्हणजे तिथल्या लोकांबरोबर मी जाणार आहे डोंगरावरती. आणि मागच्या वेळी मी तिथल्या लोकांबरोबर जाऊन सालवेश्वराची पूजा पाहिली होती. म्हणजे तिकडे एक शिवलिंग आहे, तर त्याची महापूजा असते, तर ती श्रावणमध्ये असते, श्रावण सोमवारामध्ये, शेवटच्या श्रावण सोमवारी असते. तर ती मी दाखवली होती तुम्हाला. तर आता मी तुम्हाला पुन्हा त्या लोकांबरोबर जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पांडवकालीन चर. एक मोठा चर आहे तिथे, आणि तो म्हणजे एक वेगळ्या प्रकारची जागा आहे ती, खूप मोठा चर आहे. आणि त्या चराला हे स्थानिक नागरिक म्हणजे आजूबाजूच्या गावामधले लोक हे पांडवकालीन चर म्हणतात. तर काय आहे पांडवकालीन चर? कारण नक्कीच पांडवांचं नाव घेतलं की एखादा इतिहास कनेक्टेड असणार त्याच्याशी. आणि ती एक वेगळी जागा आहे, तिथे एक गुहा पण आहे. तर आता म्हणजे काय काय ते पाहूया, आणि शिवाय सालव्यावरून म्हणजे दिसणारा निसर्गसुद्धा पाहूया. तर आता आपण पुढला जाऊया सालव्याला. तर चला मग जाऊया, पहिल्यांदा कोकिसऱ्याला जाऊया आणि नंतर जाऊया आपण सालव्याला. तर चला मग जाऊया. तर आत्ता आपण आलो आहे पालकरवाडी कोकिसरे येथे, आणि आत्ता मी आहे सदानंद पाटेकर यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण सालव्यात चाललो आहे ना? होय. पठार आलो आहे बघा, इथून पठार फुल चालू झालं आहे, आणि इथून आपण बघतोय एकदम मोकळा कोकणचा निसर्ग. कोकिसरे, नादवडे, वैभववाडी, खांबाळे, कासारडे त्या साईडला आहे. इकडे आचिरना, आपण इकडची बाजू बघतोय. सुंदर रस्ता, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. आणि आता पावसात तर अप्रतिम निसर्ग, एकदम सुंदर सुंदर सुंदर. नाव काय? माझं नाव शशिकांत बापू लाड. लाड, तुम्ही कोकिसऱ्याचे ना? कोकिसऱ्याचे मी स्थानिक. आणि इथं खरं म्हणजे इथं पूर्वीपासून इथं पालकरवाडी असा एक जो समाज आहे, वाडी आहे, त्या लोकांची इथं अगदी पूर्वी परंपरापासून इथं गुरं चढायची आणि इथं मांगर असायचे. आता मांगर कमी झाले आणि त्यामुळं इथं इथल्या लोकांचं इथं हे मोठं हे आहे, पठार आहे. पठार आहे. हा, जवळजवळ एक दोन गाव इथं वस्ती करू शकतात, एवढं मोठं आहे. आणि हे इकडे नादवड, कोकिसर, नंतर कासारड, आचिर्ण, खांबाळ, गडमट, पियाळी, खांबाळ, असे हे अनेक गाव या हा कनेक्टेड आहेत. आणि इथून इथं एक महत्वाचं म्हणजे काय, इथं इथून बऱ्याचशा गोष्टी इथून दिसतात. समुद्रही दिसतो संध्याकाळचा, वातावरण क्लिअर असेल तर समुद्र दिसतो, समुद्र दिसतो, सह्याद्री पण दिसतो, समुद्र पण दिसतो, म्हणजे संपूर्ण कोकणच कव्हर होतं. होय होय होय. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललो इकडे या आचिरणा साईडला जातोय, म्हणजे रेल्वे ज्या मार्गाने गेली आहे त्या बाजूला निघालोय आपण. तिकडे काय? इकडे आता असंच पठार आहे, पांडवचर आहे. पांडवचर आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला मग जाऊया. ओके ओके, ठिकाण बघणार आहोत. आणि आता आपल्या बरोबर आहेत. नमस्कार काका, नाव काय तुमचं? शिवराव, शिवराम, शिवराम पवार. ओके, शिवराम पवार. आता आपण कुठे चाललोय? आपण आता मोरांगी. मोरांगी, मोरांगी. ओके, म्हणजे काय तिकडे? मोरांगीचा कडा. तर शिवराम पवार काकांबरोबर चाललोय आपण, म्हणजे पवार काका आपल्याला दाखवत आहेत तो कडा, मोरांगीचा कडा. दगडी भाग आहे पूर्ण, दगड 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 दगड. हो, पूर्ण ज्वालामुखी, म्हणजे जोरदार उद्रेक झाला इकडे, दगड आहे सगळे. हे बघा, आणि एक लेवल आहे, पठार आहे पूर्ण, एका लाईनीत आहेत सगळे. एक लेवल मध्ये पठार आहे. होय, एक लेवल पठार आहे पूर्ण. हे बघा, हे दगड दगड आहेत, आणि हा आहे मोरांगीचा कडा. लय भारी,
डायरेक्ट हे बघा तो पुढचा सिंगेचा डोंगर हा पूर्ण आहे तो मोरांगीचा कडा आणि ते सिंगेचा डोंगर ना समोर समोर सुंदर सुंदर हाच कडा ट्रेन मधून दिसतो ना आपल्याला ओके पुढे पुढे आता आपण कुठे जाणार नाही नेक्स्ट म्हणजे कुठे चाललोय ते सांगा तर कड्यावरून आपण पुढे चाललोय आता दुसऱ्या स्पॉटला आता स्पॉट भरपूर आहे त्याच्यामुळे बघूया तिथे तिथे जाऊन काय काय ते हा पूर्ण कडा आहे बघा खाली दिसते ते आपलं सुंदर कोकण सुंदर सुंदर इथून सुद्धा कडा आहे हा मोठा कडा आहे हा आपल्याला ना ट्रेन मधून पण दिसतो कोकण रेल्वेमधून आणि हायवेने पण त्या साईडने म्हणजे कासडे साईडला गेल्यानंतर हायवेने पण तो कट दिसतो तर हाच आहे कारण हा एकदम लांबून बघितलं तर सालवा डोंगर थोडासा पिंडीसारखाच वाटतो आकार वरती गोल आहे थोडासा मध्ये फ्लॅट आहे आणि आता बघा हा अप्रतिम स्पॉट आहे एक नंबर ओके हा हा एकदम मस्त कडा आहे सुंदर 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 अप्रतिम हे बघा हाच कडा दिसतो आपल्याला लांबून जवळपास 100 मीटर खोल आहे जास्तच आहे अप्रतिम आहे सुंदर एखाद्याला चक्कर येऊ शकते हा पटकन आणि समोरचा नजारा बघा एक नंबर हा रस्ता खांबायला गेला तिकडे ऊन पाऊस चालू आहे रस्ता असा खांबायला गेला तो रस्ता खांबायला गेला ना खाली एक रोड आहे तो खांबायला गेला आणि हा बघा कडा डायरेक्ट खाली आता लेवल दिसते केळकर हा हा तिकडे केळकर म्हणून आणि हे बघा डायरेक्ट खाली आहे म्हणजे इथून तुम्ही बघितलं तर डायरेक्ट 90 डिग्री खाली कट आहे रेल्वेचं स्टेशन दिसेल पुढे गेल्यावर तिकडे कुठचं स्टेशन आहे ते रेल्वे अचिरणा अचिरण्याचं ओके नवीन स्टेशन आणि हाच कडा आपल्याला लांबून दिसतो हा आहे सालव्याचा कडा मोरांडी सुंदर वातावरण आहे आता आपण पुढे जाऊया आता पुढे जाऊया जास्त वेळ थांबत चला कारण खूप मोठा डोंगर आहे डोंगर आपण फिरायचं दिवस संपणार नाही म्हणजे दिवस पुरणार नाही कारण एवढा मोठा डोंगर आहे आणि खरोखर अप्रतिम असं वाटतं इकडेच बसून राहू काका पण इथे बसले बघा चला काका सुंदर आहे खरोखर सुंदर खरोखर सुंदर खरोखर सुंदर अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम सगळे दगड दगड असे अरेंज केले आहेत की असं वाटतं की एकदम फ्लॅट आहे सर्विस आरामात तुम्ही चालू शकता इकडून तिकडे सगळं सपाट 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 एकदम प्लेन सर्विस आहे हेलिपॅड सारखं म्हणून हा डोंगर वेगळा आहे इतर डोंगरापेक्षा कारण एवढा मोठा प्लेन एरिया जवळपास 4-5 किलोमीटर एरिया होईल तो पूर्ण प्लेनच आहे फ्लॅट आहे एकदम टेबल टॉप हे आहे काजऱ्याचं झाड तिच्या बिया खूप विषारी असतात आणि औषधही सुद्धा असतात बरोबर पान पण विषारी आहे पण ठराविक लेवलला औषधही सुद्धा आहे प्रमाणात वापरलं तर नाही ते विषारी आहे काजरा ओके कोयता लागल्यानंतर विषारी बनतो ना रे म्हणजे धातू लागला की विषारी बनतो दगडाने तोडून काढला तर ते औषध असतं आणि ते पण प्रमाणात घ्यायचं ती प्रमाणात घेतलं तर विषच आहे ते आपण पुढे चाललो हे कुठचं करमळ करमळचं झाड किती वेगवेगळी झाड आहे तिकडे कारण प्रॉपर जंगल असल्यामुळे ना नवीन नवीन झाड पण बघायला मिळतं जी नॉर्मली आपल्या आजूबाजूला नसतात करमळ करमळ म्हणून झाड म्हणतात ते शास्त्रीय नाव मी वेगळं असू शकतं पण इथले ग्रामस्थाला करमळ म्हणतात आता आपण पुढे जाऊया मस्त पटर आहे आपल्याकडे काका आहेतच पण काकांपेक्षा राजा आपल्या पुढे चालला आहे तो बघा राजा सगळ्यात पुढे दाखवतो तो थांबतच नाही मग आजपासून म्हणजे आपल्या खालून जो आपल्याबरोबर आहे तो अजूनही आपल्यावर फिरतो त्याला सगळं बायाट आहे इकडचं राजा डॉग होय होय त्याला पण समजलं की आम्ही फिरायला आलो तर आता एक एक स्पॉट दाखवतो आपल्याला इकडे सगळे दगड दगडच आहेत पटरच आहे पूर्ण हे बघा पूर्ण सपाट सपाट आणि सपाट फक्त छोटी छोटी झाड आहेत म्हणून होय होय प्रॉपर लावल्यासारखं वाटतं परत बंदी केली आहे प्रॉपर मस्त आरामात चालू शकतो त्याच्यात गवारेड्याची पावले हे बघा हे आता म्हणजे थोड्या वेळापूर्वीच गेलेलं असणार ताजं आहे राणे
हा कुठचा कडा? तोच कडा. ओके, मगाशी त्या साईडने बघितलं. आता आपण या साईडला आलोय. बघ थोडं जरा खाली बघत किल्ल्यासारखी एकदम तटबंदी आहे, कोणी चढू शकत नाही. हे बघ एकदम स्ट्रेट आहे खालपर्यंत. बापरे, खोल खोल दरी आहे पूर्ण. आणि पूर्ण दगड आहे, मोठा दगड आहे, पूर्ण दगड आहे. एक लेवल आणि ह्या पण दगड बघा, हा पण पूर्ण खालीपर्यंत आहे. हा बघा, असं वाटतं पूर्ण किल्ल्याची तटबंदी. मस्तच वाटत एकदम, एक नंबर. आणि इथून सुद्धा निसर्ग दिसत खूपच सुंदर आहे. खरोखर अप्रतिम आहे. हा कडा बघूनच भीती वाटते. म्हणजे वाटतं की जर कोणी बघा खालीपर्यंत आहे पूर्ण. बापरे बापरे बापरे, वा सुंदर सुंदर सुंदर. आपण तिथून पुढे चाललोय. बघा सगळं पठाराच इकडे आणि पूर्ण कडा आहे. कड्याच्या बाजूने कड्याच्या कडेकडे चाललो. पूर्ण कडा आहे इथे. खाली बघितल्यानंतर डायरेक्ट कडा आहे. खूप मोठा दगड आहे तो. म्हणजे खूप मोठी दगड दगड दगड, पूर्ण दगडाची तटबंदी आहे. खरोखर अप्रतिम आहे यार. खूप मोठी दगडाची तटबंदी आहे. म्हणजे त्यावेळी केवढा मोठा ज्वालामुखी फुटला असेल असं म्हणजे ह्याच्यावरून कळतं. मोठे मोठे दगड आहेत एकदम, सरळ सरळ सिंगल पीस दगड आहेत मोठे. 80 फूट 90 फूट 100 फूट मीटरमध्ये आहेत काय काय तर, 80 मीटर 100 मीटर असे. चला आपण पुढे जाऊया. अजून मगासून जवळपास 2 किलोमीटर चालल्यासारखं वाटतं मला. चाललं चालू केलं, 2 किलोमीटरच्या आसपास चाललो आहे. अजून किती किलोमीटर चालायचं ते बघूया, कारण खूप मोठा एरिया आहे. अजून एक कडा. खरं मस्त मस्त स्पॉट आहे सगळे. खूप खूप सुंदर, अप्रतिम आणि अप्रतिम आणि अप्रतिम. हा बघा, आणि स्टेप बाय स्टेप दगड लावल्या वाटते. बघा असं वाटतं की इथे बसायला खुर्चीच बनवली. प्रॉपर बसा, तासन तास बसा. अप्रतिम निसर्गाचं म्हणत आहे बघा. आणि हे स्टोन पण बघा, सुंदर आहे खरोखर. खूप सुंदर आणि खाली डायरेक्ट दरी. आणि इथे असे नॅचरल स्टेप्स आहेत सगळ्या. बघा इथे तुम्ही बसू शकता. ऑलरेडी लोक सुद्धा बसले ते. बघा पीआरई आणि हे ना गडबड. हां ओके, इकडे गडमट या साईडला. अजून गडमटले, गडमट या साईडला. ओके, आपण बघतो तो इकडचा वैभवाडी तालुका आहे. वैभवाडी तालुका ते कॉलेज ना. ओके, लांब दिसते ते कॉलेज बिलेजची बिल्डिंग. वैभवाडी शहर दिसते इथून आपलं क्लिअर. सुंदर सुंदर. ते रेल्वे स्टेशन आहे का तिकडे? रेल्वे स्टेशन आता असेल पुढे. रेल्वे स्टेशन सारखं पण बिल्डिंग दिसते. हो, तर हे सगळं असा प्रदेश आहे. ओके, हे रेल्वे स्टेशन म्हणजे हे आहे ते गिरधर रावांचं आहे ना, ते दिसतंय ते लाल कलर. ओके ओके, ते काय सिमेंटचं गोडा. ठीक आहे, मस्त माहोल आहे इकडचा. बघा इकडे पाऊस येतोय थोडाफार असं वाटतं. बघे आतापर्यंत तरी पाऊस नाही आहे. वाडील साहेब लेयर लेयरचे दगड आहे. बघा लेयर दिसतात तुम्हाला, प्रॉपर असे लेयर आहेत. कट कट कट. आणि पुन्हा एकदा राजा आला. राजा राजा आपल्याला पूर्ण गाईड करतोय प्रॉपर. आणि तो असल्यामुळे आपल्याला भीती नाही जनावरांची कसलीच, कारण त्याला असं पहिल्यांदा समजणार कुठे जनावर असेल तर. कुठचे गवारेडा असून दे काही असून दे. चला, आणि तो शिकारी कुत्रा आहे राजा, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे हा एरिया पूर्ण. ही आहेत सालव्यामधली वाघ नखी फुलं. हे बघा वाघाच्या नकासारखी आहेत म्हणून त्याला वाघ नखी म्हणतात. मस्त आहे, सुंदर सुंदर. हा अप्रतिम. इकडे बघा वेगळा पॅटर्न आता चालू आला. इकडे रान आहे पूर्ण. मग अशी सगळे दगड दगड होते. आता इथे माती आहे आणि रान चालू झालं. इकडे जोरदार मातीचा पठार चालू आला. म्हणजे अशी पॅच आहेत सालव्यामध्ये. काही ठिकाणी दगडच आहेत फक्त, काही ठिकाणी माती. आपण दगडाचे पॅच असते, थोडी दगड आहे तिकडे. आणि आता आपण पुन्हा थोडस दुसऱ्या कड्याजवळ आलो. इथून काय दिसतं बघूया. हे थोडस आचिर्ण साईडला आपण आलो. हल्ली कसं दगड दगड वाकडे वाकडे ना. हे बघा हे दगड आहेत ते. आता आपण
पुढे चाललो नाही. आता पावसामुळे बघा वातावरण, इकडे ऊन पाऊस आहे, ऊन पाऊस इकडे ऊन आहे. आता आपण आलो इकडच्या कड्यावर, हे बघा इकडून खाली दिसतंय पूर्ण, इकडे ऊन पडलंय, इकडे थोडी पाऊस आहे. हे आचिन्ना दिसतंय ना खाली, ओके समोर आचिन्ना रेल्वे स्टेशन हे बघा, इथून दिसतंय हे समोर आहे ते आचिन्ना रेल्वे स्टेशन, नवीन झालंय. आणि हे बघा पूर्ण आचिन्नाचं रेल्वे स्टेशन, मायनिंग आणि मायनिंगचं दिसतंय. पुढे आपला कोकणाचा निसर्ग दिसतोय अप्रतिम. हा आणि ऊन पाऊस आहे इकडे बघा, इकडे ऊन पडलंय, आमच्या डोक्यावरती सध्या पाऊस आहे बघा, आता पडतोय काय सुंदर वातावरण आहे. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. चला आता अजून पुढे चाललोय आपण, हे बघा वेगळेच दगड आहेत पूर्ण. आणि इकडे इकडे खोल दरी आहे ही बघा, ह्यो ज्यावेळी सुटेल सुटणार पूर्ण खोल दरी आहे. दगड सगळे अडकून अडकून आहेत एकमेकाला, हे बघा पूर्ण छोटे छोटे दगड दगड पीस झालेत. तर आता आपण पुढे जाऊया. मग अशी माहिती होतो, आता ह्या दोन दगडाच्या मध्ये मोठी चर आहे बघा, खालीपर्यंत पूर्ण चर आहे. बापरे जवळपास 100 मीटर खाली आहे, जास्तच नजर जात नाही खाली, सगळे दगड दगड पडलेत, मोठा चर आहे. इकडे इकडून पण बघा हे कडा दिसतोय, एकदम डेंजर वातावरण इकडं, पाय घसरला सरळ खाली, एकदम स्ट्रेट आहे 90 डिग्री. आपण कुठे चाललोय आता, आपण पांडवांच्या चरामध्ये पांडवकालीन चरामध्ये उतरतोय खाली. हे बघ खोल आहे, मग अशी चर आपण वरून बघितलं, त्यात आपण आता उतरतोय खाली. अरे बापरे थोडं रान आहे बघ, जोरदार रान आहे. इथे पांडव राहिले तसं म्हणतात, ते आपण तिकडून माहिती घेऊया थोडीफार काकांकडून, तिकडे गेल्यानंतर स्पॉटला. बापरे हा बघा इथून चर चालू आला, वाव. तर हा आपण बघतोय ते, आणि हा इथून स्टार्ट झाला, आपण आता इथून आलो आहे बघा, इथून आम्ही खाली उतरलो. आणि हा आपण बघतोय तो आहे पांडवकालीन चर, हे बघा इथे जवळपास 20-25 फूट उंच आहे, आणि इथे मस्त धबधबे आहे बघा, याला म्हणतात पांडवकालीन चर. पुढे गोवा, बापरे वेगळंच आहे, वाव. हा बघा सुंदर आहे लोकेशन एकदम. हा आहे सालव्यामधील पांडवकालीन चर, कुठे चाललो आहे खरोखर अप्रतिम आहे अप्रतिम. हा बघा याला म्हणतात पांडवकालीन चर. आपण अजून पुढे चाललोय, चला मी आता इकडून आलो, इकडून आता खाली उतरलोय दगडामधनं. आणि हा हे पूर्ण बघतोय तो आपण पांडवकालीन चर अप्रतिम पांडवकालीन चर. हा बघा इथे जवळपास 50-60 फूट उंच आहे, आणि पुढे पुढे खोल होत गेलाय. हा पूर्ण पांडवकालीन चर आहे ना, इकडे काय त्यावेळी पांडव राहिले होते काय, पूर्वज सांगायचे राहत होते ना, त्या काळात त्याचा वापर केला असणार. आणि पुढे गुहा आहे, आपण आता आतमध्ये जाऊया हे बघा. हा पूर्ण चर आहे हा बघा, इकडे अजून खोल आहे 15-20 फूट खोल आहे. और पुढे जाऊया, आता इथून दाखवला मग अशी मी इथून दाखवला वरती होतो, आता पुन्हा खाली आलो, म्हणजे हे जवळपास 20-25 फूट मी खाली आलो. आणि आता इथून बघा, हा आहे सालवे डोंगरामधला पांडवकालीन चर, वरती एक दगड सुद्धा अडकलाय बापरे. हा जवळपास 100 फूट जास्त वाटतो उंच, 100-150 फूट उंच आहे. आणि इथे अज्ञातवासात पांडव राहिले होते, पुढे एक गुहा पण आहे ती बघा कितपत दिसते ते, वाव. हे बघा मोठमोठी पाळा आहे तिकडे. तर हा आहे सालवे डोंगरामधला पांडवकालीन चर, वा. हा बघा हा दगड वरती अडकला आहे सेंटरला बरोबर, आता आपण पुढे चाललो आहे. आणि इथे पाणी पडते पूर्ण सुंदर, जबरदस्त लोकेशन आहे अप्रतिम. इथे पाणी पडते वरून पूर्ण, हे बघा ही गुहा आहे ना, ही गुहा होती पण आता त्याच्यावर दगड पडलाय.
आज गोवा आहे, पूर्ण पोकळ आहे. ओके, हा दगड अडकला याच्यात आणि हा बघा या आतमध्ये पूर्ण पोकळ आहे. पूर्ण पोकळ आहे आणि हा बघा व्हाईट व्हाईट काहीतरी आहे त्याच्यावर बुरशी अर्थ. आणि आतमध्ये दगड पडून जाम झाले, म्हणजे ही पोकळ गुहा होती. आतमध्ये पोकळ आहे, खालून बघ किती कॅमेरा जातो ते. हा बघा आतमध्ये पोकळ दिसत आहे, पूर्ण दगड दगड पडलेत आहे. बऱ्यापैकी आतमध्ये पोकळ आहे पूर्ण. हा पूर्ण दगड पडलाय त्याच्यामुळे ही पूर्ण गुहा पॅक झाली. तर ह्या ठिकाणी पांडव राहायचे असं सांगतात, म्हणून ह्या तराला पांडवकालीन तर म्हणतो. अप्रतिम पैसा वाचू स्पॉट, एवढी मेहनत घेतल्यानंतर इथे आल्यानंतर खरोखर भारी वाटले. एकदम युनिक स्पॉट आहे, जवळपास 150 फूट उंच आहे आणि ह्या पूर्ण तर आहे. हा तर जवळपास 100 मीटर असेल स्टार्ट पेन आणि वरून पाणी पडते. वाव. आणि हे सगळे झाडाची मुळं बघा, पूर्ण वरून वरून आली आहेत. बापरे, पारंबे आहेत, पारंबे झाडांचे पारंबे. आता आपण बघतो की समोर आहे ती गुहा, पुरातन गुहा, आणि हा आहे पांडवकालीन चर. वाव, सुपर. सालवे डोंगरातील एक आश्चर्य. हा प्रॉपर चर आहे आणि याची तटबंदी आहे दोन साईडने बघा. म्हणजे ह्या चराची रुंदी जवळपास 8 ते 9 फुटच आहे पूर्ण, असं खिंड असल्यासारखी. आणि हे झाड बघा बरोबर मधोमध आले, मोठं झाड आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, अप्रतिम स्पॉट आहे. लय भारी मस्त वाटलं. पुरातन ऐतिहासिक म्हटलं तरी चालेल, कारण जर खरोखर पांडव राहिले असेल तर ऐतिहासिक म्हणता येईल. पण तसं काही संदर्भ नाही आहे, पण इथली लोकल लोक म्हणतात पांडवकालीनचं, कारण कोकणामध्ये बहुतांशी गोष्टी ह्या पांडवांच्या नावावरती आहेत. तर हे आहे पांडवकालीन चरमध्ये आपण चालतोय. मस्त वाटलं आणि मस्त एक्सपिरियन्स होता, वेगळंच वातावरण आहे. आणि इकडे बघा, इकडे पाणी पडते जरा मस्त पाणी. तर आता आपण पुढे चाललो आणि इथे काय आता हा पाय. अरे हो बघा, सरपटोट सापडा आहे का घेतला? ओके, हा दिसला दिसला. हे बघा, हे बघा, हा वेलीसारखा हा ना. तर हा पांडवकालीन चराचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईफ आर्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.